नमस्कार माझ्या अँड ब्लॉगमध्ये मी पल्लवी पाटील तुमचे मनापासून स्वागत करते गुलाब एक सुंदर फूल आहे गुलाबाला इंग्रजीत रोज असे म्हटले जाते या फुलाला जगातील सर्वात सुंदर आणि सुगंधित फूल मानले जाते या फुलाला प्रेमाचे प्रतीक देखील मानतात आजच्या या लेखात आपण रोज इन्फॉर्मेशन इन मराठी या विषयावर माहिती मिळवणार आहोत चला तर मग जाणून घेऊया गुलाब फुलाविषयी इतिहास गुलाबाच्या पाकड्या चारही बाजूंनी उघडलेल्या असतात गुलाबाचे झाड सदाबहार असते आणि जास्त करून चार ते सहा मीटरपर्यंत वाढते जगभरात गुलाबाच्या फुलांच्या शंभरपेक्षा जास्त प्रजाती आढळतात गुलाबाच्या फुलांची शेती जगभरात केली जाते भारतात बरेच लोक आपल्या अंगणीस देखील गुलाबाचे फुल हे गुलाबाचे झाड हे लावतात आपल्या देशात सात फेब्रुवारीला रोज डे हा साजरा केला जातो तर आता आपण जाणून घेणार आहोत गुलाबाचे प्रकार पांढरे गुलाबाचे फूल हे खूपच सुंदर दिसायला दिसते हे फूल पृथ्वीच्या उत्तरी भागात सापडते आणि शांतता असल्याचं आपल्याला मनाला भासवत असते लहान मुलात जसं सुंदर फूल हे पाहिलं जातं त्याचप्रमाणे लाल फूल हे जे आहे तर ते सुगंधित फूल असते हे फूल सर्व देशात मोठ्या प्रमाणात आढळतात या फुलाला प्रेमप्रमिकाद्वारे वापरले जाते काळे गुलाबाचे फूल हे पूर्णपणे काळं नसतं ते हलक्या काळ्या रंगात असते काळे गुलाब जास्त करून तुर्की देशात आपल्याला आढळून दिसून येते या गुलाबाचे उपयोग सुगंधित परफ्यूम बनवण्यासाठी देखील केला जातो त्याचप्रमाणे जल हे सुद्धा आपण या गुलाबी गुलाबाच्या फुलापासून तयार करू शकतो गुलाब फुलाच्या तापण उपयोग पाहणार आहोत सुगंधित फूल असल्या कारणाने पूजेसाठी गुलाबाचे फूल हे वापरले जाते काही स्त्रिया आपल्या केसात देखील गुलाब हे माळतात गुलाबापासून गुलाब जल, गुलकंद उत, अत्तर शरबत तेल इत्यादी गोष्टी देखील बनवल्या जातात याशिवाय काही आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी देखील गुलाब फुलाच्या पाकळ्या वापरल्या जातात विशेष तथ्य काय आहे गुलाबाच्या फुलात आपल्या देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या जॅकेटमध्ये गुलाबाचे फुल लावत असत गुलाबाला फुलाचा राजा देखील म्हटले जाते बहरलेल्या गुलाबाच्या फुलावर फुलपाखरू येऊन त्याचे रस शोषण करतात दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबाची शेती ही केली जाते तर अशी ही होती गुलाब फुलाविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा आणि तुम्हाला विविध प्रकारच्या कुठल्या कुठल्या फुलाची माहिती पाहायला किंवा ऐकायला आवडेल तेसुद्धा मला लिहून पाठवा आणि जास्वंदी फुलाविषयी माहिती कमळ फुलाविषयी माहिती अशी जी माहिती मी सांगितलेली आहे तर ते व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे तर ते सुद्धा व्हिडिओ बघा पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत